सन्मान विचार मंच विचार मंचा समोरील आपण सर्व सन्मानले परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं त्यांना विनम्र अभिवादन करत मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पाटील काका या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या संस्थेचे अध्यक्ष आणि शतकातला नेता असा माझ्यासाठी फार महत्त्वाचा उल्लेख आहे असे आदरणीय पवार साहेब मंचावर उपस्थित पुरस्काराचे मानकरी कुमार केतकर सर भाऊ अरुण जावळे आणि सर्व मान्यवर मंडळी समोरही अत्यंत नामांकित आणि चळवळीत काम करणारे सगळे लोक उपस्थित आहेत आज कधी नव्हे ते माझी आई भाषण ऐकायला सोबत आहे भटक्या विमुक्तांच्या व्यथा दादा फार मांडत होते मला काही व्यथा काही मांडायच्या नाहीयेत पण अडचण अशी आहे की जागतिकीकरणाच्या सगळ्या रगाड्यांमध्ये भटके जास्त विस्थापित झाले म्हणजे जी माणसं 12 बलुतेदारी आणि 11 अलुतेदारी मध्ये एका व्यवस्थेत जगत होती ती माणसं जी माणसं कधी काळी आमच्यातला पाथरवड असेल वडार असेल म्हणजे अंबाबाईचा जो गोवा म्हटलं की जो म्हणलं की जोशी ग म्हणलं की गोंधळी वा म्हणलं की वासुदेव असे जोशी गोंधळी वासुदेव टकारी वडारी पारधी कैकाडी लमानी माकडवाले अस्वलवाले दरवेशी कंजारभाट चित्रकथी कुंची कोरवी कितीतरी कितीतरी जाते काही लोकांना तर म्हणतात अरे बापरे अशी पण जात असते का म्हणजे अशी एखादी जात या भूतलावर आहे हेही त्या बिचाऱ्यांना माहिती नाहीये असे सगळे लोक वडारपूर्वी गावगाड्यामध्ये पाटा तयार करायचा वरवंटा तयार करायचा जात तयार करायचा गावात ओरडून विकायचा गाव त्याला बलुत द्यायचं आता कुणी पाटा वरवंटा विकत घेत नाही वडारपूर्वी दगड फोडायचा तुम्ही एक दगड फोडून बघा तुमच्या डोळ्यात किती छरे जातील काय ताकद असेल की अख्ख्या दिवसाला दीड दीड दोन दोन ब्रासीचे धीग एका फटक्यात ते संपवायचे आणि 2 MM म्हणलं की 2 MM 3 MM म्हणलं की 3 MM ची खडी ते करायचे काय कला होती त्यांच्याकडे स्टोन क्रशरमुळे त्यांच्या हातातलं खडी फोडायचं काम गेलं आता पाटीवरवण ते बायका विकत घेत नाहीत आता मिक्सर आले टुर केलं की तुमचा मसाला तयार होते आता गावगाड्यात काही वडाराला काम राहिलं नाही त्यांना शहरात जायचं म्हणलं तर शहरात तुमचं गॅटमिट इंग्रजी त्याला कळत नाही तीच अवस्था दुर्ड्या सुपर टोपली तयार करणाऱ्या कैकाड्याची आहे पूर्वी तो दुर्ड्या सुपर टोपली फडे तयार करायचा गावगाड्यात विकायचा बलुतं आणायचा शेतकरी त्याला बलुतं द्यायचा आता जागतिकीकरणाचं युग आलं फायबर आलं आता फायबरचे टोपले फायबरचे सुप फायबरचे झाडू आले आता कोणी त्याचं सूप टोपलं घेत नाही आता त्यानं शहरात येऊन काय करायचं म्हणलं तर शहरातलं तुमचं कम्प्युटरचं नॉलेज त्याला कुठे कळतंय कारण तुमच्या लोकांना बाबा वयाच्या 5व्या 6व्या वर्षात कम्प्युटर हाताळायला मिळते मी माझं MA BEd पूर्ण शिक्षण झाल्यावर आणि यशदात नोकरीला लागल्यावर मला पहिल्यांदा डब्बा कम्प्युटर बघायला मिळाला ही वस्तुस्थिती आहे थोडक्यात काय तर गावगाड्यात जागतिकीकरणानं भटके विस्थापित झाले अशा विस्थापित झालेल्या भटक्यांना त्याच्यातला एखाद दुसरा शिकतो एखाद दुसऱ्याला आधार मिळतो लक्ष्मण माने हे आधार मिळालेलं त्यातलं एक महत्वाचं नाव त्यांची माझी ओळख 1999 ची मला वाटतं आमच्याकडे सुधीर अनवले सरांनी एक मेळावा घेतला होता आणि त्यात त्यांची माझी भेट झाली त्या दिवसापासूनचा जो एक ऋणानुबंध जुळला तो आजता गायक मी त्यांना आदराने दादा म्हणते तेही मला तितक्याच प्रेमाने लेख मानतात अर्थात मी त्यांची लेख आहे म्हणून त्यांनी गौरव केला असं मला अजिबात वाटत नाही कारण तसं असतं तर त्यांनी तो आधीच केला असता कारण ते पण माणसाला फार मिसळून पारखून निवडून निवडून घेतात मला माहित आहे ह्या सगळ्या भानगडीमध्ये दादा उभे राहिले दादा असं म्हणत होते ते दरवर्षी तसंच म्हणतात बरं का पवार साहेब दिसले की तसंच म्हणतात ते कारण तसं म्हणल्याशिवाय पवार साहेब त्यांना जाते की ते म्हणत राहतात दादा म्हणले सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे कशी संधी मिळणार बरं संधीचं आणि काय बोलावं म्हणजे आता मला प्रश्न पडला होता
आईला मला पुरस्काराला बोलावलं इथं आणि दादा केतकरांबद्दलच बोलतायत. दादाला माझा विसर पडलाय का काय? मग भाऊ तो भाऊच ना, शेवटी भावाला मया. भाईला सांगितलं आहो ताईबद्दल बोललंच नाही सर तुम्ही, बोला की जरा ताईबद्दल. आता तुम्ही विचार करा राजे हो, आपला वाढपी असला की वाढ चांगली करतोय म्हण. आता आमचा दादा असून आमचा दादा आम्हालाच विसरतोय म्हणल्यावर कसं करायचं? माझे दादा माझ्याबद्दलच बोलायला विसरतात तर मी केतकर साहेब किंवा इतर कुणाकडून कशी अपेक्षा करायची दादा की माझं कुणी कौतुक करेल म्हणून? माझा हक्क तुमच्यावर आहे, तुम्ही माझं कौतुक करायचं, तुम्ही मला बोलायचं. पण संधी मिळत नाही. संधी मिळाल्यावर आमची माणसं संधीचं सोनं करतात हे आम्ही असंख्य वेळा सिद्ध केलंय. मग ती लक्ष्मीबाई कोल्हापूरकर असेल किंवा भटक्यांमधली कितीतरी असंख्य नावं आहेत की ज्या अनेक अनेक नावांनी मोठं केलं सगळ्यांना. संधी मिळाल्यावर ही माणसं मोठी होतात. मी चळवळीतली बऱ्याच जणांना वाटतं की मी शिवसेनेकडे कशी काय आले. माझी अडचण अशी होती की मी कितीही ओरडून सांगितलं तरी माझा आवाजच मेन स्ट्रीम पर्यंत पोहोचत नव्हता. मुख्य प्रवाहातल्या लोकांना माझे प्रश्नच कळत नव्हते. मुख्य प्रवाहातल्या माणसांना वाटतच नव्हतं की अरे ही जी मांडते ती माणसांचंच मांडतीये. म्हणजे तुम्ही विचार करा, या देशात वाघांची गणना होते, या देशात हत्तींची गणना होते, या देशात शेकरू सुद्धा मोजतात, या देशात सगळे प्राणी पक्षी मोजतात, पण भटक्यांची जनगणना झाली पाहिजे असं सरकारला वाटत नाही. जनावरांपेक्षा बत्तर अवस्था इथं आमची आहे. अशा सगळ्या अवस्थेत आम्ही कुणाला बोलायचं, कोण संधी देणार? मला या निमित्ताने आभार व्यक्त करायचे आहेत सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांचे की त्यांनी ती संधी दिली. नुसता प्रवेश नाही तर माझं म्हणणं मुख्य प्रवाहामध्ये ठामपणे मांडण्याची आणि माझ्या म्हणण्याला तितकी कायदेशीर अधिमान्यता प्राप्त होईल ती उंची देण्याची ती दानत त्यांनी मला दाखवली. पण हे सगळं चालू असताना माणसं उभी राहतात, पण उभ्या राहणाऱ्या माणसांना धडकून जगू देते बरं. दादा उभे राहिले काय? दादाला तरी धड जगू दिलं होय. 5-6 वर्षापूर्वी दादावर चिकार आरोप केले, दादावर बलात्काराचे पण आरोप झाले. मला पत्रकारांनी विचारलं तुमचं काय म्हणणं आहे, मी जास्त अधिकारवाणीनं सांगू शकते कारण मी रात्री 11 दादांच्या गाडीत फिरली, एकटी फिरली. आम्ही भटक्याची माणसं, पवारसाहेबांच्या समोर मी इतक्या धाडसाने बोलणं खरं तर म्हणजे धाडसच आहे माझं, पण बोललं पाहिजे सर. कारण काय आहे, भटक्यांना काही पक्की घरं नसतात सर, वाडे नसतात, चिरेबंदी वाडे नसतात. आम्ही पालावरची माणसं, झोपड्यातली माणसं, दिवसभर माणसं कष्ट करतात, रात्रीला श्रम परिहार म्हणून 30-60 सुद्धा मारतात. पण 30-60 घेऊन आलेला, हातभट्टी चपटी घेऊन आलेला माणूस नशेत जरी असला तर झोपड्यामध्ये फक्त संसार असतो, बाहेर झोपायची अंथरुणं सगळ्यांची एकसारखी टाकलेली असतात. चुकून सुद्धा कुणाचा पाय दुसऱ्याच्या अंथरुणावर जात नाही इतकी नैतिकता भटके पाळतात. ते आपण आहोत. इतकी नैतिकता पाळणाऱ्या माणसांवरही आरोप केले गेले. पण अशा वेळेला मी असा विचार करते की बाबासाहेबांनी सांगितलेलं शास्त्र आमच्या सोबत आहे, त्यामुळे आम्ही डगमगत नाही. कारण बाबासाहेब शिकवतात, जर तुमचं काम अत्यंत प्रभावीपणे वाढायला लागलं तर पहिल्यांदा लोक तुम्हाला धमकावतात, घाबरवतात. तुम्ही घाबरला नाहीत तर तुमच्याबद्दलचा तुमचा भवताल भ्रमित करण्याचा प्रयत्न करतात. समजा लोक भ्रमितही झाले नाहीत तर लोक तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा प्रयत्न करतात. भय, भ्रम, चरित्र हत्या ही सगळीच मनोवादी अस्त्र आहेत, यापासून सावधान राहायला हवं. आदरणीय साहेब, हे आपल्या समोर फार धाडसाने याच्यासाठी मांडलं पाहिजे. आत्ता ज्या पद्धतीने इथे राजकारणाचा विषयच नाही सर, पण आवर्जून सांगणं गरजेचं आहे. अश्लाघ्य पद्धतीने आमदार जेव्हा माझ्याबद्दल टिप्पणी करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची कंप्लेंट लिहून घेतली जात नाही. मला अपेक्षित होतं सर सभागृहामध्ये आपण सगळे विरोधी पक्ष नेते म्हणून बाकावर बसतो, का ती FIR लिहून घेतली नाही? खरं की खोटं नंतर पब्लिक डोमेनमध्ये सगळा कंटेंट आहे, तरी सुद्धा सभागृहात विरोधी पक्ष नेत्यांनी प्रश्न विचारायला हवा होता सर. माझं चुकत असेल तर आपण कान पकडा, मी लाख वेळा माफी मागायला तयार आहे.
कारण मी आपल्याकडे हक्काने बोललंच पाहिजे आणि हे का बोललं पाहिजे सर की आमचा तसा पण आधार नाहीये सर कुणी आम्ही राजकारणात आलोय मंत्रीपद वगैरे असलं काही डोक्यात नाही सर आलोय याच्यासाठी की भटक्यांना कुणीतरी आधार दिला पाहिजे काहीतरी असलं पाहिजे आमचे प्रश्न कुणीतरी चव्हाट्यावर मांडणार असलं पाहिजे मी तर पुरस्कार विरस्कार मिळेल असलं काही डोक्यातच नाही माझ्या कारण मला माहिती आहे जे व्यवस्थेची भलावण करतात व्यवस्था त्याला पुरस्कृत करते जे व्यवस्थेची चिरफाड करून व्यवस्थेला प्रश्न विचारतात व्यवस्था त्याला बहिष्कृत ठरवते त्यामुळे माझ्यासारख्या प्रश्न विचारणाऱ्या माणसाला कुणी पुरस्कार द्यावेत ही अपेक्षा सुद्धा नाही पण ही माझी भटक्यातली माझी भिकारपंथातली माणसं आहेत जाणदेव बाबा आपली छुरी आहे आपल्या छुरीको आपणच निघणे को होणार आहे तर दुसरा कोण आवण्या का असं म्हणून माझ्याच भटक्याच्या माणसांनी मला पदरात घेण्याचा हा कार्यक्रम आहे परंतु मी भूमिका मांडताना कधीही भटके म्हणून अलगावतीची भूमिका मांडली नाही मी राज्यभर भूमिका मांडते तेव्हा संविधानवादाच्या माध्यमातून मी बहुसंख्याकांची भूमिका सातत्याने मांडते त्यावेळेला ज्या पद्धतीने आम्हाला काय अपेक्षित आहे सर पुरस्कारापेक्षा पण माफ करा सर सगळेजण म्हणतात सूक्ष्म अंधारेच्या बोलण्यात फार रग आहे होय सर माझ्या बोलण्यात रग आहे कारण माझ्या जगण्यात धग आहे मी धगीचं आयुष्य जगून आली त्यामुळे रगेलपणा माझ्या भाषेत जाणवू शकतो सर काय काय पद्धतीने बोलावं कुणी कुणी अरे माझ्या बापापर्यंत जाता वाटेल त्या पद्धतीने बोलता सर आपल्यासमोर हे ठामपणे मांडलं पाहिजे एखाद्याच्या शेतामध्ये पाळी होते नांगरणी होते बीज टाकली जातात पहिला पाऊस पडतो कोंब अंकुरतात बीज तरारून उगवतात हळूहळू पीक वाढायला लागतं पीक घाट्या हुरड्यात येतं कणस तरारून भरायला लागतात कणस भरली की ती मळणी यंत्रासाठी काढणी केली जाते मग धान्यांची रासच्या रास होते त्याच दिवशी धान्य घरी घेऊन जाणं शक्य नसतं येणारा येताना जाताना सायंकाळच्या वेळेला पांथस्थ त्या ढिगाकडे बघतात आणि त्या ढिगाकडे बघून लोक म्हणतात आईला काय पीक झालंय हो काय पिकलंय बघा की कसलं धान आलंय तर दुसरा सांगत असतो अरे येड्या नुसत्या पिकाच्या राशीकडे काय बघतोयस अरे जमीन बघ जमीन जमीन एवढी भारी म्हणल्यावर उगवून येणार की नाही इतकं भारी सर पेरून कोण गेलं याची चर्चा करत नाहीत सर ज्या जमिनीतून उगवून आलं त्या जमिनीची प्रत लोक बघतात मला अभिमान आहे ज्या जमिनीत मी उगवून आले ती जमीन कांताबाई अंधारे हे पीक कसदार जमीन आहे आणि आम्ही दमदार पद्धतीनं उगवून आलो सर लोक आपल्याला आधारवड वगैरे म्हणतात सर आपण राजीनामा दिला त्या दिवशी सर आपल्यासाठी पत्र लिहिलं होतं तेवढंच वाचणार आहे अर्थात आपल्याला राऊत साहेबांनी प्रिंट काढून दिली असं मला सांगितलं गेलं पण हे पत्र मला पुन्हा एकदा आपल्यासमोर सांगितलं पाहिजे सर की मला आपला राजीनामा नको होता आणि म्हणून मी हे पत्र लिहिलं होतं आदरणीय पवार साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सर नमस्ते खर तर मी आपल्याला लिहावं किंवा सांगावं एवढी प्रज्ञा निश्चितच माझी नाही सर पण तरीही सर मोठ्या धाडसाने हे लिहिलं पाहिजे मी कधीच आपल्या पक्षाची साधी प्राथमिक सदस्यही नव्हते सर पण आपला निर्णय एकूणच फक्त पक्ष म्हणूनच नाही तर महाराष्ट्रातील बहुजन उपेक्षित तळागाळातील 18 पगड जातीची बूज असणारा नेता म्हणून ज्यांना जाण आहे त्या कोणालाही मानवणार नाही सर सर बदल हा सृष्टीचा नियम असतो जे काल होते ते आज असेलच असे नाही जे आज आहे ते उद्या राहीलच असेही नाही पण असे असले तरी काही गोष्टीत लोकांना बदल अजिबातच मान्य नसतो सर महाराष्ट्राचा बुजुर्ग व्यक्ती म्हणून आपला हा निर्णय अजिबातच न पटणार आहे सर कदाचित आपल्यानंतर आपल्या पक्षाला अध्यक्ष मिळतील आणि ते खूप निष्ठेने आणि प्राणपणाने पक्षवाढीसाठी कामही करतील पण सर माझ्यासारखी अत्यंत तळागाळातून आलेली सामान्य मुलगी असेल हे मला माहिती आहे सर कदाचित मी इथे सभागृहात सांगू शकणार नाही की आपण माझ्यासाठी काय केलंय आणि काय नाही हे माझं अख्खं कुटुंब आज सुरक्षित दिसतंय ते आपल्यामुळे दिसतंय सर
आपण त्या ताकदीने माझ्या एका फोनवर जेव्हा अनेक नेत्यांनी काही काही नेत्यांनी सर चार चार महिन्यांनी मेसेज बघितले सर, मी मेसेज टाकल्यापासून आपले स्वीय सहायक सतीश राऊत साहेबांनी अगदी मोठ्या भावासारखा फोन केला, आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली. ज्या क्षणी फोन केला सर, तिथून पुढे 6 तासात मी दिल्लीला आपल्यासमोर हजर होते. आपण म्हणणं ऐकून घेतलं, कुटुंब प्रमुख भेटल्यासारखी मी आवरू शकले नाही, मी अक्षरशः रडले आपल्यासमोर. आपण तिथून तातडीने मला मुंबईत पाठवलं. संदर्भ आपल्यालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे, मला त्याच्या खोलात जायचं नाही सर. पण माझ्यासारखी अत्यंत तळागाळातून आलेली मुलगी असेल, मोतीराज राठोड असतील, व्यंकप्पा भोसले असतील, किचलकरंजीचे पवार असतील, निलंग्याचे विलास माने असतील, आपण माणसं उभी केली सर, अनेक माणसं उभी केली. कुणी काहीही म्हटलं तरी रामदास आठवले हे नेतृत्व पहिल्यांदा आपल्याच पारखी डोळ्यांनी हेरलं. आपल्या पुढाकारामुळेच पहिल्यांदा आंबेडकरी चळवळीतले 4 खासदार एकत्रितपणे निवडून आले सर. एकीकडे नादो महानोर यांच्यासारखे शेतीमातीशी नाळ असणारे जाणकार साहित्यिक आपल्या सभागृहात असले पाहिजे, तर दुसरीकडे 3 दगडाच्या चुलीवरचे अन्न शिजवून खाणारे आणि जन्मभर भटकंती केली तरी मेल्यावर स्मशानभूमीचा प्रश्न उरावा अशा भीषण दुर्भिक्षातून उभे राहिलेले लक्ष्मण मानेंसारखे लोकही सभागृहात असावे, हा सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग आपण केला सर. शेतीच्या 7-12 वर घरातल्या पुरुषांइतकेच माय माऊलीचे सुद्धा नाव असले पाहिजे, हा क्रांतिकारी निर्णय सुद्धा आपल्याच काळातला सर. कोणत्याही पक्ष संघटना चालवण्यासाठी 4 गुणांची चतुसूत्री एकत्रित असणे अत्यंत गरजेचे असते. 1 नेतृत्व, 2 वक्तृत्व, 3 विचारधारा, 4 संघटन कौशल्य, आपल्या ठाई या 4 गुणांचा संगम आहे हे सत्य महाराष्ट्रच काय भारतातला कोणीही नाकारू शकत नाही. शतकातला नेता म्हणूनही आपला एक वेगळा उल्लेख आहे. आपल्या निर्णयाने राष्ट्रवादी पक्षाचे काही नुकसान होत आहे किंवा नाही याही पेक्षा आपल्यानंतर या पक्षाचे नेतृत्व करण्यास कुणी सक्षम आहे किंवा नाही या सगळ्या बाबींमध्ये जाण्याची माझी अजिबात इच्छा नाही सर. पण आपला अनुभव, प्रश्न हाताळण्याचे हातोटी, कमालीचा संयम या सगळ्यांची आज गरज आहे. एकूणच महाराष्ट्र आणि देश या संक्रमण काळातून जात आहे, त्या संक्रमण काळात हुकुमशाही आणि दमन यंत्रणेच्या विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्राला एका ज्येष्ठ बुजुर्गाचे नुसते आशीर्वादच नाही तर मुत्सद्दी राजकारणाचा अनुभव आणि दिशादर्शक मार्गदर्शनही हवे आहे. पत्र लिहिल्यापासून 1 तासाभरात सर आपण फोनवर बोललातही पण आम्ही इतके भावनिक होतो की आपण काय म्हणताय ते ऐकूनही घेऊ शकत नव्हतो सर. हे याच्यासाठीही गरजेचं आहे की आता जे आमदार म्हणून निवडून आलेले लोक आहेत, जे शिंदे गटातले आहेत, जे बायकांबद्दल इतका हिंकस दृष्टिकोन बाळगतात, इतक्या अश्लाघ्य पद्धतीने बोलतात, बाई म्हणजे पायातली वाहन आहे अशा पद्धतीने वागतात, वाटेल त्या पद्धतीने, मग तो सत्तार असेल, तो सिरसाट असेल किंवा कुणी असेल, या सगळ्या लोकांना ज्यांच्यामध्ये प्रचंड मनुवादी दृष्टिकोन वाढलेला आहे यांना सत्तेवरून खाली खेचायचं असेल तर महाविकास आघाडी असायला हवी आणि महाविकास आघाडी असायची असेल तर सर तुम्ही असायला हवं. तुम्ही आहात तर ती मोठ बांधून आहे म्हणून तुम्ही असायला हवं. आम्ही इतका स्वार्थी विचार करत नाही की एका पक्षाचा नेता म्हणून. आम्ही या महाराष्ट्राला एक स्थिर सरकार देण्यासाठी, या महाराष्ट्रातली राजकीय अस्थिरता, कारण ती राजकीय अस्थिरता आहे म्हणून उद्योजक इथं गुंतवणूक करत नाहीत सर, आणि उद्योजक गुंतवणूक करत नाहीत मग आमच्या लेकरा बाळांना उद्या नोकऱ्या कुठून मिळतील, यासाठी तुम्ही हवे आहात. मला अपेक्षित आहे सर आपण अर्थात आपला राजीनामा मागे घेतला ही चांगलीच गोष्ट झाली. आदरणीय उद्धव साहेबांनी एक संधी मला दिली स्वतःला सिद्ध करण्याची, मी जीवाचं दान त्यासाठी करेनच करेन सर. आपण सगळेच जर एकत्रित असू तर निश्चितपणे या डिक्टेटरशिपला, या मुजोरशाहीला परास्त करण्यासाठी नक्कीच आपण खरे उतरू. मी या सत्कार समारंभाच्या निमित्तानं फार काही बोलत नाही. दादा खासदार असल्यामुळे कुमार केतकरांकडे निधी मागत होते, दादांना वाटलं आमदार खासदारच निधी देतात काही की. अहो दादा तुमची लेख गरीब असेल पण एवढी माणसं कमावली आहेत तिने, नुसता एक पदर पसरला ना तर शाळेसाठी काम होईल, काय काळजी करू नका. पण तुमची बी अडचण अशी होती दादा की तुमचा आमच्यावर काय भरोसाच नाही, तुम्हाला बी आपली बरोबर घेत करतो.
कधीतरी विश्वास ठेवा की लेकीवर, लेकीच्या गुणवत्तेवर कधीतरी विश्वास ठेवा. खूप वेळ घेतला आपल्या सगळ्यांचा. ही सगळी माझी माणसं आहेत, माझा आप्त आहे, माझा गोतावळा आहे, म्हणून इतक्या पोटतिडकीने मांडलं. काही चुकलं उकलं असेल, एरवी कधीच कुणाचीच माफी मागत नाही, पण ही माझी माणसं आहेत आणि ती माझ्या चुका पोटात घेणारी आहेत. त्यामुळे तुमची माफी मागताना अजिबात कमीपणा नाही. चुकलं असेल तर सांभाळून घ्या. थांबते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.